गुजरात पोलिसांनी नुकतीच एका चोराला अटक केली आहे. विविध राज्यात या चोराचा दरोडेखोरीचा इतिहास आहे. मागच्या महिन्यात वापी इथं झालेल्या चोरी प्रकरणात रोहित कणुबाई सोलंके हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी या चोराची चौकशी सुरू केली त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला. चौकशीतून रोहित कणुबाई सोलंकेच्या ऐशोरामी लाईफस्टाईलबद्दल पोलिसांना समजलं. पोलीस चौकशीत रोहित सोलंकीने 19 दरोडे टाकल्याची कबुली दिली. चौकशीत पोलिसांना समजलं की मुंबईत रोहित सोलंकीचा 1 कोटी रुपयांचा फ्लॅट आहे. त्याच्याकडे अलिशान ऑडी कारसुद्धा आहे. चौकशीत त्याला 19 ठिकाणी दरोडे घातल्याची कबुली दिली. यात 3 वलसाड, 1 सुरत, 1 पोरबंदर, 1 सेलवल, 2 तेलंगण, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशात प्रत्येकी 2 दरोडे घातल्याची कबुली त्यानं दिली. लाचेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात 6 चोऱ्या केल्याची कबुली त्यानं दिली. रोहित सोलंकेच्या वेगवेगळ्या राज्यात गुणांचा इतिहास आहे. मुस्लिम महिलेसोबत लग्न करण्यासाठी त्यानं नाव बदलून अरहान खान धारण केलं होतं. सोलंकेची चोरीची पद्धत सुद्धा वलसाड जिल्हा पोलिसांनी शोधून काढली. चोरी करण्यासाठी रोहित सोलंके अलिशान हॉटेलमध्ये राहायचा, विमानाने प्रवास करायचा, दिवसा हॉटेलची टॅक्सी बुक करायचा, चोरी करण्याआधी दिवसा सोसायट्यांमध्ये टेहाळणी करायचा, आरोपी मुंबईत नाईट क्लब आणि डान्स बारमध्ये पार्टी करायचा असं पोलिसांनी सांगितलं. त्याला ड्रग्जचं सुद्धा व्यसन होतं, त्यासाठी महिना 1.5 लाख रुपये खर्च करायचा.